कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं असताना दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात मात्र पावसाची तूट कायम आहे. सगळ्यांनाच पावसाची प्रतीक्षा आहे. नागपूर आणि वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे अवघा 5% पाऊस झाला आहे. त्यातल्या त्यात अमरावतीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 26% पावसाची नोंद आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. विदर्भातील 11 जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या धरणांमध्ये सरासरी 25% पाणीसाठा झाला आहे. अशीच काही अवस्था मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस नाही, ढगाळ वातावरण असूनही काही भागात रिमझिम पाऊस बरसतोय, तर अजूनही दमदार पाऊस कुठे बरसला नाही. विदर्भात काय परिस्थिती आहे त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अखिलेश हळवे यांनी. विदर्भात उशिरा दाखल झालेला पावसाने परत एकदा ब्रेक घेतला आहे. सुरुवातीच्या काळात उशिरा मान्सून विदर्भात दाखल झाला होता. मधल्या काळात पाऊस चांगला आला, पण आता परत एकदा विदर्भाच्या 11 जिल्ह्यांचा विचार केला तर पावसाने ब्रेक घेतला आहे. आणि पूर्ण विदर्भातल्या 11 जिल्ह्यांचा विचार केला तर कुठेतरी तुरळक पाऊस जरी असला तरी सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. मात्र पावसाने दडी मारली की काय अशी शंका उपस्थित झाली आहे. विदर्भातल्या 11 जिल्ह्यांचा विचार केला तर सर्वत्र पावसाची तूट आहे. कुठे कमी तर कुठे जास्त. विदर्भातल्या वाशिम आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी 5%, तर अमरावती जिल्ह्यामध्ये 26% पावसाची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे तूट कधी भरून निघते हा प्रश्न आता विचारला जातो आहे. यासोबतच महत्त्वाचं म्हणजे विदर्भातल्या जर का आपण जलसाठ्यांचा विचार केला तर सर्वत्र जे जलसाठे आहेत, धरणं आहेत, मग ते लघु असतील, मध्यम असतील किंवा मोठे असतील, या ठिकाणी सर्वत्र सुमारे 20% आसपास किंवा त्यापेक्षा जास्त सध्या पाणीसाठा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे विदर्भातला गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली हा पूर्ण धानाचा पट्टा आहे. इथे अतिशय कमी प्रमाणात पेरण्या झाल्या, कारण तिथे धानाकरता अपेक्षित जो पाऊस असा तो पडला नाही आहे. त्यामुळे ह्या भागामध्ये जर का धानाच्या पेऱ्या वाढवायच्या असेल तर पाऊस यायलाच हवा. आणि संपूर्ण विदर्भाचा विचार केला तर पावसाची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे पावसाने हा जो ब्रेक घेतला आहे तो थांबावा आणि पाऊस पडावा अशी संपूर्ण विदर्भवासियांची मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश हस्तक्स, अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.